नमस्कार, नमो नमः। अहं पल्लवी मुजुमदारः, दूरदर्शनस्य सह्याद्रिवाहिन्याः कार्यकलापे भवतां सर्वेषां स्वागतं करोमि। नमो नमः। नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। म्हणजे मी जे काही बोलले त्यावरून तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेलच कशाविषयीचा कार्यक्रम आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती देववाणी असा ज्याचा उल्लेख केला जातो। अनेक भारतीय धर्मांमध्ये जेव्हा पठण करताना या भाषेला प्राधान्य दिलं जातं, याचबरोबरीने जेव्हा आपण बघतो तेव्हा भारतामधली सगळ्यात प्राचीन भाषा, राज्यभाषा आणि याबरोबरीने भारतामध्ये अग्रगण्य असलेली अनेक भाषांची जननी म्हणून शास्त्रीय भाषा असं वारंवार जिला उल्लेख केला जातो ती देववाणी संस्कृत। श्रावण महिन्यातली पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून जशी ओळखली जाते, याचबरोबरीने संस्कृत भाषा दिन म्हणून तिचा उल्लेख होतो। या भाषेचं जतन, संवर्धन आणि वृद्धिंगत करणं हे अर्थातच आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। श्रावण महिन्याच्या अनुषंगाने बोलूया या आपल्या समृद्ध वारशाबद्दल, संस्कृत भाषा दिन। आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे संस्कृत काल, आज आणि उद्या। अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे आणि या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे, त्यांची ओळख करून घेऊया। डॉक्टर गणेश थिटे आणि डॉक्टर श्रीकांत बहुलकर, नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते। आपले तज्ञ डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे संस्कृत आणि वेद या दोन्ही मधला सरांचा अभ्यास आहे। बौद्ध वाङ्मय, पाली भाषा, महायान, संस्कृत यामधला सरांचा खास अभ्यास आहे। साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेला आहे। याचबरोबर आपले दुसरे तज्ञ डॉक्टर गणेश थिटे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे पुणे विद्यापीठात सर कार्यरत होतानाचा आणि अभ्यासाचा विषय आहे। दोघांकडूनही आपण जाणून घेणार आहोत की संस्कृत या विषयामध्ये व्यवहारामध्ये आज प्रचलित नसली तरी सुद्धा संशोधन म्हणून काय करून ठेवलेलं आहे की जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ज्याचा जास्तीत जास्त वापर करून लोकांपाशी कशा पद्धतीने पोहोचता येऊ शकेल, याचबरोबरीने हे भाषा वैभव, ही समृद्धी जी आहे ती आपण कशा प्रकारे पुढे नेऊ शकतो आणि या समृद्धीचेच काही भाग जे आहेत, काही अंग जी आहेत ती आपल्या दैनंदिन वापरामध्ये आहेत पण ती अशा पद्धतीने आहेत की ती आपल्याला उमगतच नाहीत, हे सगळं नेमकं काय आहे सगळं जाणून घेऊया। दूरध्वनी क्रमांक चटकन सांगते, ते टिपून घ्या, ते आहेत असे 2490805020 2490805020। मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हे एसटीडी कोड आहे। छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल। त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत। चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर बहुलकर सर, तुमच्यापाशी आधी येते। मुळात संस्कृत भाषा दिन असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या भाषेचं वैभव जे आहे त्याविषयी, जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे संस्कृत भाषा ही खूप प्राचीन भाषा आहे। भारतामधल्या या अनेक भाषांमध्ये ही अतिशय प्राचीन अशी म्हटली जाते, सांगितली जाते। त्यातलं जे सर्वात जुनं वाङ्मय आहे, ज्याला आपण वैदिक वाङ्मय असं म्हणू, ते किमान 5000 वर्षाचं जुनं आहे। तेव्हापासून जवळजवळ 18व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती झालेली आहे। वेद आहेत, वेदानंतर बरंचसं वाङ्मय, ज्याला आपण अभिजात संस्कृत भाषा म्हणतो त्या भाषेतलं वाङ्मय, यात निर्मिती होत होत काव्य, नाटकं, कथा, अनेक प्रकारचे वाङ्मय, शास्त्रीय वाङ्मय, हे सगळं संस्कृतमध्ये आहे आणि आजही संस्कृतमध्ये वाङ्मय निर्मिती होते आहे। आणि म्हणून संस्कृतचं महत्व जसं प्राचीन काळात होतं तसं आजही आहे आणि उद्याही राहील असं मला वाटतं। खरं डॉक्टर गणेश थिटे सर तुमच्यापाशी येते। मुळात देववाणी, देवभाषा, सूरमयी असं वेगवेगळ्या प्रकारे आपण जिला संबोधतो, या भाषेची उत्पत्ती झाली कुठे? खरं म्हणजे संस्कृत शब्दाचा, संस्कृत ह्या शब्दांनी उल्लेख हा तुलनेनी नंतरचा आहे। संस्कृत भाषा ही जरी जुनी होती तरी तिचा उल्लेख संस्कृत भाषा या शब्दांनी तुलनेनी नंतर केला गेलेला आहे।
दंडी या नावाचा एक प्रसिद्ध अभ्यासक आहे, त्या अभ्यासकांनी संस्कृतम नाम दैवी वाक असं म्हटलेलं आहे, म्हणजे संस्कृती भाषा दैवी आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. तत्पूर्वी संस्कृतमध्ये म्हणजे वैदिक संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ झाले, त्याचप्रमाणे आर्ष महाकाव्यही होती, रामायण महाभारत यासारखी, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पाणिनी ह्या विद्वानांनी तयार केलेलं अशा प्रकारचं संस्कृतचं व्याकरण हे फार संस्कृतच्या इतिहासामध्ये त्याचं महत्त्व आहे. तर पाणिनींनी जे नियम सांगितले आहेत त्याच्या काळी अस्तित्वात जी भाषा होती आणि त्या नियमानुसार जी भाषा पुढे लोकांनी ही वापरली, त्यामध्ये साहित्य लिहिलं वगैरे, त्या भाषेला संस्कृत भाषा असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये पाणिनींनी ज्याच्यावरती संस्कार केलेले आहेत अशी भाषा म्हणजे संस्कृत भाषा. आणि संस्कृत शब्दाचा अर्थच मुळी ज्यामध्ये एक प्रकारची परिपूर्णता आहे, दोष दूर केलेले आहेत आणि संस्कार झालेली आहे अशा प्रकारची भाषा असल्यामुळे संस्कृतचं एका शब्दात वर्णन जर करायचं झालं तर ती अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारची भाषा आहे. आणि नवनिर्मिती क्षमता हे तिचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्या दृष्टीने संस्कृतचा अभ्यास हा गेली अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ अनेक शतकं हा अभ्यासक करताहेत, आजही करतायत, पुढेही करत राहतील. त्यामुळे या विषयाची आपण जी आता चर्चा करत आहोत ती अत्यंत औचित्यपूर्ण आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, तुमच्या दोघांचाही या भाषेबद्दल खूप अभ्यास आहे, पण असं म्हणत असताना सुद्धा मला एक गोष्ट मनामध्ये येते की आज एक समाजामध्ये असं आहे की एक विशिष्ट वर्गासाठी म्हणून असलेली संस्कृत भाषा आहे असा काहीसा एक समज आहे. पण याच बरोबरीने जेव्हा आपण प्राचीन इतिहासाच्या पानांमध्ये डोकावतो तेव्हा लक्षामध्ये येतो की एक काळ असा होता की गरीबातला गरीब मनुष्य असो अथवा राजा असो, राजा असो अथवा रंक असो असं मी म्हणेन, त्याची प्रत्येकाची बोलीभाषा ही संस्कृत होती. ऐतिहासिक, प्राचीन आणि शास्त्रीय भाषा असा तिचा उल्लेख होतो, ती ही संस्कृत. मग आज कालपरत्वे ती वृद्धिंगत जर होती आहे किंवा प्रचलित जास्त होण्यापेक्षा ती काही प्रचलनामधनं कमी कमी का होत जावी? त्याचं एक कारण असं असेल की संस्कृत ही भाषा अत्यंत नियमबद्ध अशी आहे. मग अशी मी उल्लेख केला की पाणिनीने जे व्याकरण लिहिलेलं आहे त्या व्याकरणाला एक प्रकारचं प्रामाण्य हे दिलं गेलं, आणि पाणिनीचा ग्रंथ म्हणजे अष्टाध्यायी ह्या ग्रंथाला सुद्धा वेदांग ह्या स्वरूपात स्वीकारलं गेलेलं आहे. त्यामुळे जे काही अष्टाध्यायीमध्ये सांगितलं आहे त्यात जे काही नियम आहेत त्या नियमांचं शब्दशः पालन केलं पाहिजे, त्या नियमांच्या विरुद्ध जाऊन काही लिहिणं किंवा बोलणं हे योग्य नाही. अशा प्रकारची ही समजूती गेली जवळजवळ 2000 वर्ष तरी कवीना अस्तित्वात असल्यामुळे संस्कृतला एक प्रकारचं पावित्र्य आहे. आणि त्याचप्रमाणे संस्कृत भाषा ही मगाशी आपण उल्लेख केला तशाप्रमाणे धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा संस्कृतमध्येच सगळे मंत्र वगैरे असल्यामुळे आणि ते मंत्र योग्य रीतीने म्हणणं हे सुद्धा महत्वाचं आणि एक प्रकारचं पुण्याचं कृत्य मानलेलं असल्यामुळे संस्कृत भाषेची शुद्धता, पवित्रता आणि दुसऱ्या शब्दात तिला जे देववाणी म्हटलेलं आहे ते तिचं दैवीपण जपणं ही एक महत्वाची गोष्ट असल्यामुळे संस्कृत भाषेचा प्रचार हा तुलनेने कमी आहे. संस्कृत भाषा हे जे त्या भाषेमध्ये आज बोलू शकतील, लिहू शकतील किंवा त्याचा अभ्यास करून त्याच्याविषयी काही सांगू शकतील असे अभ्यासक तुलनेने कमी आहेत, परंतु याचा अर्थ ते अजिबात नाहीत असंही नाही. तर प्राचीन काळीही अर्थातच नेहमी विद्वान तुलनेने समाजामध्ये कमीच असणार, तसे आजही कमी आहेत, परंतु ते कमी आहेत ह्यासाठी काही विशेष आपण खंत बाळगण्याचं कारण नाही, कारण हे तुलनेने कमीच असतात. जसं आपण शास्त्रीय संगीत घेतलं तर समजा महाराष्ट्राची लोकसंख्या 1-10 कोटी आहे असं जरी म्हणलं तरी उत्तम दर्जाचे गायक किती असतील महाराष्ट्रामध्ये, परंतु ते ऐकणारे लोक आहेत, त्यांना प्रतिसाद देणारे असे, जसे तानसेन जसा असतो तसा कानसेन असणंही आवश्यक असतं, तसे संस्कृतचे काही विद्वान हे जसे थोडेसे आहेत तसे त्या विद्वानांचं संशोधन किंवा त्यांनी केलेलं लेखन किंवा त्यांचं भाषण हे ऐकणारे, वाचणारे आणि इतरही दृष्टीने संस्कृतचा अभ्यास करणारे अशी माणसं खूप आहेत की ज्यांना आपण संस्कृत प्रेमी असं म्हणू. संस्कृतमधले विद्वान नसतील पण संस्कृत प्रेमी आहेत आणि पुन्हा धर्माची भाषा असल्यामुळे त्याही रूपाने त्यांना संस्कृतविषयी अत्यंत आदर असतो, म्हणून ती भाषा ही आजही पूर्णपणे प्रचारात नाही असं म्हणणं हे योग्य होणार नाही, तिचाही पुरेसा प्रचार आहे. नक्कीच आणखीन बोलूया याविषयी, पण कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. अनिल आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून, नमस्कार. नमस्कार, बोला अनिल उंगीकर. दोन प्रश्न
विचारायचे. हो, पहिला प्रश्न असा आहे की संस्कृत भाषेतले कोणकोणते शब्द मराठी सोडून इतर प्रचलित भाषेमध्ये आलेले आहेत. आणि नंबर दोन असं आहे की मी सेवानिवृत्त प्राध्यापक आहे, माझं वय 66 वर्ष आहे. आता मला संस्कृत कमी कमी वाचता येत तरी शिकण्याची खूप गरज वाटते किंवा खूप हौस आहे, तर मी शिकू शकतो का आता या एज मध्ये पण? मस्त प्रश्न आहे. बाहुलकर सर काय सांगाल? पहिला प्रश्न कोणता आहे? त्यांचा पहिला मुद्दा असा होता की संस्कृत मधले शब्द जे आहेत ते मराठी सोडून इतर कोणत्या भाषांमध्ये आलेले आहेत त्याविषयी. मराठीप्रमाणे हिंदी, गुजराती, बंगाली, अगदी तेलुगू, तमिळ, कन्नड या भाषांमध्ये, मल्याळम मध्ये तर पुष्कळच आहेत. मल्याळम मध्ये 80% म्हणतात असं म्हणतात. तर ह्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये ज्यांना आपण भारतीय भाषा म्हणतो ह्या अनेक भाषांमध्ये संस्कृत शब्द आहेत. त्यामुळे मराठीप्रमाणेच इतर भाषांमध्ये ते असल्यामुळे ज्याला संस्कृत समजतं त्याला थोडंफार इतर भाषांचंही ज्ञान होतं, ते लवकर समजते. किंबहुना त्यामधली जी शब्दावली आहे त्यातले शब्द आहेत ते बरेचसे संस्कृत शब्द असल्यामुळे त्या संस्कृत शब्दांच्या संदर्भाने काही समजू शकतं. बरोबर, हा एक भाग झाला. अच्छा, आणि त्यांनी फार चांगला प्रश्न विचारला की वय वर्षे 66 आहे त्यांचं आणि त्यांना आता संस्कृत शिकता येईल का? आणि प्रोफेसर आहेत. आणि प्रोफेसर आहेत. मी तर असं म्हणेन की संस्कृत शिकायला वयाचं बंधनच नाही. कसं शिकायचं हा मुद्दा महत्वाचा आहे. आता अतिशय सोप्या सोप्या पद्धती आहेत, त्या सोप्या पद्धती वापरून संस्कृतचा अभ्यास करता येतो. आणि लोकांना संस्कृत शिकायचं म्हणजे काय असतं? काही लोकांना संस्कृत बोलायला आवडतं, काही लोकांना संस्कृतमधलं जे वाङ्मय आहे त्याचं वाचन करायचं असतं, त्यामध्येची आवड असते, त्यामध्ये रस असतो. काही लोकांना संस्कृतमध्ये रचना करायची असते, म्हणजे त्या भाषेमध्ये बोलणं, त्या भाषेमधल्या असल्या साहित्याचा अभ्यास करणं, त्याची गोडी चाखणं आणि स्वतः रचना करणं, ह्या तीन गोष्टी आहेत. असे प्रत्येक भाषेचे तीन पैलू असतात. तर संस्कृत बोलण्याचा जो भाग आहे त्याच्याही आता अनेक पद्धती निघाल्या, त्यानुसार त्या पद्धती वापरून लोकांना संस्कृत बोलता येतं. पण संस्कृत बोलता आलं म्हणजे पुरेसं नाही. संस्कृत शिकणं याचा अर्थ संस्कृतमध्ये वेदापासून जे सगळं वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा अभ्यास, आणि तो अभ्यास करायला मात्र चांगली संस्कृतीची तयारी लागते, ती साधना लागते. मी असं म्हणतो की हे केवळ संस्कृत भाषेबद्दल नाही, इंग्रजीमध्ये आपल्याला बोलता येतं, ऐकून ऐकून बोलता येतं. बरेचसे लोक हिंदीसुद्धा प्रत्यक्ष न शिकता बोलू शकतात, पण त्या भाषेमधलं वाङ्मय समजतं का? त्यासाठी अधिक तयारी लागते. त्यामुळे त्या पद्धती वापरून सुरुवात करता येते, पण त्यानंतर व्याकरणाचा अभ्यास, वाङ्मयाचा अभ्यास, अधिकाधिक खोल अभ्यास करावा लागतो. आणि ती करण्याची जर तयारी असेल तर मग त्या भाषेमधल्या वाङ्मयाचं महत्व, त्याची गोडी चाखता येते, ते लक्षात येतं, त्याचा मोठेपणा लक्षात येतो. वयाचं बंधन नाही, फक्त इच्छाशक्ती दाणगी हवी. हो हो. याच्याबरोबर ना सर एक मुद्दा मला तुमच्या दोघांशी बोलताना मनामध्ये आला, तो म्हणजे असा की कुठे आमच्यासारखे विद्यार्थी असतात की जे 8वी ते 10वीमध्ये आम्ही घेतलेलं असतं संस्कृत आणि पुढे आयुष्यामध्ये जातो आणि पुन्हा वेगवेगळ्या वाटांवरनं आम्ही वाटचाल करत असतो. तुमच्यासारखे अभ्यासक असतात की आपलं कार्यक्षेत्र सांभाळून सुद्धा यामध्ये स्वखोल संशोधन करत असतात आणि याच बरोबरीने अनेक मंडळी अशी आहेत की जी यामध्ये काहीतरी साहित्य म्हणा, कलाकृती म्हणा किंवा कविता म्हणा, सुभाषित या दृष्टिकोनातनं काम करतात. ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांची एक वेगळीच सांगड आहे आणि मानसिकता एक वेगळीच असते, नाही का? हो, बरोबर आहे. मला असं वाटतं की ह्या बाबतीत आपण असे दोन प्रकार भेद केले पाहिजेत. एक म्हणजे ज्यांना संस्कृत हे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा एक भाग म्हणून शिकायचं आहे असे अभ्यासक, आणि दुसरे अभ्यासक म्हणजे ज्यांना केवळ त्यातली काही सुभाषित म्हणा किंवा त्यातले काही मंत्र, त्यातले काही साहित्य याचाच फक्त आस्वाद घ्यायचा आहे. आणि मर्यादित आहेत म्हणजे जे हौशी अभ्यासक असतात, हौशी म्हणजे इंग्लिशमध्ये ज्यांना प्रोफेशनल आणि अमातर असा प्रकार फरक केला जातो, तर तसे संस्कृतच्या क्षेत्रातही प्रोफेशनल संस्कृत व्हायचं आहे का अमातर संस्कृत व्हायचं आहे हे ज्याचं त्यांनी प्रथम आपल्या कुवतीनुसार आणि इच्छेनुसार ठरवावं आणि मग त्यानुसार ती आपली योग्य दिशा त्यांनी ठरवून त्या दृष्टीने त्याला प्रगती निश्चित करता येईल. नक्कीच. पुढचा फोन आहे, रश्मी आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार रश्मी. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता.
हो की आपण जेव्हा संस्कृतच्या कोणत्या श्लोकाचं ट्रान्सलेशन करतो तर त्याच्यातून सरळ सरळ अर्थ काढावा की काही गुड अर्थ काढावा, तर हे तुम्ही आता पाणिनीचे नियम सांगितले ना, तर त्याच्यामध्ये काय लिहिलेले? कारण का एका वाक्याच्या मागे खूप अर्थ निघतात. मला हा प्रश्न बरेच दिवसापासून पडला होता म्हणून मी विचारते. नक्कीच तुमचा प्रश्न चांगला आहे, मार्गदर्शन मिळेलच. की संस्कृत सुभाषितांचं किंवा श्लोकांचं जेव्हा आपण भाषांतर करतो त्यावेळी गूढ अर्थ असावा असं गृहित धरून ते भाषांतर व्हावं का सरळ साधेपणाने भाषांतर व्हावं? फार चांगला प्रश्न विचारलाय. संस्कृत भाषेबद्दल काही गैरसमज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही गूढ आहे असं लोकांना वाटायला लागतं. खरं म्हणजे जी संस्कृत सुभाषित आहेत ना त्यामध्ये गूढ असं काही नाही. अच्छा, ते फार चांगले विचार आहेत, सुंदर विचार आहेत. म्हणजे एकेका सुभाषितावर चिंतन करत राहावं दीर्घकाळ असं वाटतं. त्या सगळ्या सुभाषितांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, भाषांतर नीट करायचं असेल, तर त्याची एक पद्धत आहे आणि त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करावा लागतो आणि त्याचा सरावसुद्धा लागतो. अनुभव महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते करता करता अनेक संस्कृत सुभाषितांचा अर्थ आपल्याला लावता येतो थोड्याशा प्रयत्नानं. काही सुभाषित अशी असतात की जरा ती अवघड असतात, क्लिष्ट असतात आणि त्याचा अर्थ लावायला आणखी थोडे परिश्रम लागतात. पण त्याचबरोबर संस्कृतमध्ये एक फार मोठी गंमत आहे, ती म्हणजे एकेका शब्दाचे दोन दोन अर्थ. त्यामुळे एखाद्या सुभाषिताचा अर्थ लावताना त्या सुभाषिताचा दुसरा एक अर्थ असू शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि तीच तर मजा आहे. ही सगळी गंमत जी संस्कृतमधली आहे ती इतर भाषांमध्ये त्यामानानं फार कमी आहे. तेव्हा सर्वसामान्यतः जे संस्कृत वाङ्मय आहे, सुभाषित आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, कालिदासाची काव्य आहेत, अनेक कथा आहेत, या सगळ्यांचा जर अभ्यास करायचा, अर्थ समजून घ्यायचा, तर त्याच्या पद्धतीला अनुसरून अभ्यास जर केला तर ते समजू शकतं. अर्थात संस्कृतमध्ये ज्याला गूढ म्हणता येईल असं काही वाङ्मय आहे त्याचा अर्थ करायला परत दुसरी पद्धत वापरावी लागते. त्या पद्धतीसंबंधी आत्ता काही बोलता येणार नाही कारण तो फार मोठा विषय आहे. पण सर्वसामान्य रसिकाला जे काही संस्कृत समजून घ्यायचे ते समजून घ्यायला फार मोठी अडचण पडत नाही. खरं संस्कृतमध्ये मोठी अडचण जी वाटते लोकांना ती म्हणजे ते एकेका श्लोकामधला सगळ्याचा सगळा भाग, ती सगळी ओळ ही संधी आणि समास यांनी युक्त असते. त्यामुळे त्याची एक अर्थाची पद्धत आहे, संधी सोडवायचे मग समासाचा अर्थ करायचा, हे सगळं संस्कृत तज्ज्ञाबरोबर बसून त्यांच्याबरोबर शिकता येतं. किंवा आता अशी साधनं निघाली आहेत आपल्याला त्यासंबंधीच्या बऱ्याचशा काही सोयी उपलब्ध आहेत, संधी आणि विग्रहाची रूप समजावून सांगणाऱ्या सोयी आहेत, त्याच्यामध्ये कोश आहेत आणि आज ज्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणतो त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतात. तर या पद्धतीनं संस्कृतचा अभ्यास करता येतो. सर आता तुम्ही हे जे मुद्दा मांडलात ना त्याला जोडूनच मी असं विचारू इच्छिते की म्हणजे संधी आणि विग्रह हा एक अभ्यासाचा एक मोठा विषय असतो आणि तो विग्रह व्यवस्थित व्हायला हवा आणि उच्चारण व्यवस्थित व्हायला हवं. या बरोबरीने अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे संस्कृत भाषेच्या व्याकरणामध्ये फक्त दंड हा एकच हे एकच विरामचिन्ह असतं, बाकी कोणतंही विरामचिन्ह येत नाही, त्यामुळे लिखाणाची पण एक वेगळी पद्धत आहे असं म्हणता येऊ शकतं का? हो आहे ना, पण दंड एक दंड किंवा दोन दंड ही एक पद्धत आहे आणि बऱ्याचशा ग्रंथांच्यामध्ये आपल्याला ते दिसतं. किंबहुना काही पोथ्यांमध्ये तर अनेक वाक्यांनंतर दंड देतात, अनेक श्लोकांनंतर दंड देतात असं दिसून येतं. त्यामुळे दंड ही एक पद्धत आहे. पण दुसरं, एखाद्याचं भाषण समजा संपलं, बोलणं संपलं, तर इति असा शब्द येतो. इति हे एक प्रकारचा ज्याला आपण विरामचिन्ह म्हणतो ना, ते एक विरामचिन्ह आहे. किंवा एखादं भाषण संपल्यानंतर आपले अवतरण चिन्ह आपण ज्याला म्हणतो ना, तसं ते आहे. पण बाकी फार मोठी विरामचिन्ह नाहीत, पण ती आता संस्कृतमध्ये यायला लागलेली आहेत. आधुनिक लोक लिहिताना त्यांचा उपयोग करतात, म्हणजे स्वल्पविराम, अर्धविराम आणि दंड असं करतात आणि अवतरण चिन्ह सुद्धा देतात. अच्छा, म्हणजे संस्कृत भाषा सुद्धा आधुनिक रूपामध्ये अवतरते असं म्हणता येईल. अवतरते आहे आणि ती सगळी इंग्रजी भाषेतून जी आपण विरामचिन्ह मराठीतही घेतलेली आहेत तशी संस्कृतमध्येही घेतलेली आहेत. संस्कृतमध्ये आणखीन एक विरामचिन्ह आहे, त्याचा काही वेळेला आपल्याला चटकन उल्लेख लक्षात येत नाही. तो ते असं की जसं
अवग हे अवतरण चिन्ह सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी दिलं जातं, तर शेवटी इतिहास शब्द वापरला जातो. तसं सुरुवातीला जसं भगवद्गीतेमध्ये श्री भगवान उवाच किंवा अर्जुन उवाच असं म्हणून कोण बोलतोय त्याची सुरुवात करून तिथं दिलेली आहे. त्यामुळे जरी अवतरण चिन्ह असं या शब्दशः चिन्हाच्या स्वरूपात जरी ते नसलं तरी त्याचा जो भावार्थ आहे तो त्यातून सूचित झालेला आहे, तो शब्दांमधून तो सूचित झालेला आहे. त्याचप्रमाणे उद्गारवाचक अव्यय याच्यासाठी सुद्धा जे चिन्ह आहे तसं जरी चिन्ह नसलं तरी काही अव्यय उदाहरणार्थ हंत किंवा अहो वगैरे ह्यासारखे जे अव्यय आहे त्यातूनही काही विशिष्ट भावना व्यक्त होतात, त्यामुळे त्यांनाही उद्गारवाचक चिन्हांचंच स्वरूप अशा स्वरूपात आपण स्वीकारायला काही हरकत नाही असं मला वाटतं. नक्कीच. संस्कृत ही भाषा जसं आपण म्हटलं की आजच्या काळामध्ये विविध प्रकारे आपल्याला मिळते, ती म्हणजे साहित्य आहे, त्याचबरोबर रंगमंचीय सादरीकरण आहे, किंवा जसे वेगवेगळे आज हा कार्यक्रम होतो आहे या माध्यमातून जनमानसामध्ये ही भाषा आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ता मंडळी आपण जे अभ्यासकांची भूमिका काय आहे की कशाप्रकारे अभ्यास होतो याविषयी जाणून घेत आहोत, त्याचबरोबरीने दूरध्वनीच्या माध्यमातून आता आपल्याशी जोडले जात आहेत डॉक्टर प्रसाद भिडे. डॉक्टर भिडे हे स्वतः संस्कृत अभ्यासक आहेत, प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, आणि आधुनिक संस्कृत रंगभूमीवरती कशा पद्धतीने सादर करता येईल, नाटकांचं रुपांतरण कशा पद्धतीने जनमानसापर्यंत पोहोचवता येईल या दृष्टिकोनातनं त्यांचं काम आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. खूप धन्यवाद. जेव्हा संस्कृत नाटक हे जेव्हा जनमानसापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याचा एक अभिजात असा रसिक दर्दी प्रेक्षक आहे, त्या प्रेक्षकांपाशी हे पोहोचवायचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता हे जाणून घ्यायला आवडेल. आम्ही दोन स्तरावरती या दृष्टी मुळात विचार करतो. पहिला स्तर म्हणजे संस्कृत नाटकं जी मूळ आहेत त्यांचं रुपांतर आजच्या भाषेत बरं आम्ही करतो. इथे मी भाषांतर असं म्हणत नाही, रुपांतर असं म्हणतोय. मग त्यात आत्ताच्या भाषेमध्ये असलेली शब्द संपदा, आत्ताच्या भाषेचा लहेजा, या सगळ्या गोष्टींचा विचार येतोच, पण त्याचबरोबरीने संपूर्ण नाटकाची एक रंगावृत्ती तयार करण्याचा सुद्धा विषय असतो. की काही दृश्य ही कालो टिकणारी नसतात असा सार्वत्रिक विचार करून मुळात आपल्याला एक रंगावृत्ती संस्कृत नाटकांची आत्ता करता यायला हवी. म्हणजे 10 अंकांची नाटकं 2 तासात कशी सादर करता येतील याचा विचार तिथे केला. हा जरा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा की त्या सगळ्यांची काळा कसोटीवरती परीक्षा घ्यायला हवी. म्हणजे त्याचा आशय हा कालौघात किती टिकलेला आहे, आत्ता त्याचं औचित्य काय याचा विचार करायला हवा. आणि त्याच्या बरोबरीने फॉर्म स्वरूप सुद्धा त्याचं आत्ताच्या काळाला साजेचं हवं. म्हणजे मृच्छकटीक, शाकुंतल यासारख्या नाटकांच्या रंगावृत्ती करून स्टँडच्या स्वरूपात यात सादर केली जातात, जेणेकरून ही नाटकं व्यवहार्य स्वरूपात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि लोकांना ती हवी सुद्धा आहेत. म्हणजे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो अशा प्रकारच्या कार्यक्रम. बरोबर आहे. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा हे सादरीकरण होत असतं तेव्हा सहभागी कलावंत आणि त्यांच्याकडून ते उच्चारण करवून घेणं ते हे ही सगळी कसरत कशी असते याविषयी. मुळात संस्कृत नाटक करायला म्हणजे तालमीना जेव्हा आम्ही सुरुवात करतो तेव्हा तालमीपैकी जवळपास अर्धा वेळ हा बैठा तालमी म्हणजे त्यांच्याकडून उच्चारण जसं आहे तसं करवून घेणे यात जातो. काय होतं, मराठीत बरेचसे संस्कृतातले शब्द आहेत पण त्यांची उच्चारण कालौघात बदलली आहे. तर म्हणजे अगदी ह्रस्व दीर्घ मानसी आणि मानसी हा अगदी एक सोपं उदाहरण म्हणून मी देतो. तर आधी बसून मुळात संस्कृतचं नेमकं उच्चारण कसं आहे त्यानुसार ते सगळ्या कलाकारांकडून आम्ही मिळून त्याचं उच्चारण करतो, त्याच्या बैठ्या तालमी करतो. आणि एकदा ती वाक्य पक्की तोंडात बसली की मग आम्ही प्रयोगाला म्हणून प्रत्यक्ष उभे राहतो. मस्त. हा एक वेगळा आधुनिक प्रयोग आहे आणि या तुमचा हा वेगळा जो उपक्रम आहे समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा समाजापर्यंत जनजागृती संस्कृत भाषा पोहोचवण्याचा त्या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण सहभागी झालात, आभारी आहे. धन्यवाद. जेव्हा आता डॉक्टर प्रसाद यांनी सांगितलं तसं प्रकाशनं जी आहेत संस्कृतची ती नेमकी काय आहे, ती जनमानसापर्यंत कशी पोहोचतील नाटकांच्या बरोबरीने. संस्कृतमधल्या प्रकाशनांचाही खूप मोठा इतिहास आहे. ही प्रकाशनं इंग्रजी आमदानीत सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे संस्कृतमधली वृत्तपत्रसृष्टी हा एक महत्त्वाचा विषय आहे.
त्या इंग्रजी आमदानीमध्ये अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचं मुद्रण झालं, प्रकाशन झालं, संस्कृत रचना लोकांनी केली, त्याचं प्रकाशन झालं. त्यानंतर मघाशी सांगितल्याप्रमाणे संस्कृत पत्रकारिता हा एक महत्त्वाचा विषय आहे, त्याचाही जवळजवळ 200 वर्षांचा इतिहास आहे. अच्छा, हेही प्रकाशन झालं, आजही होत आहे. संस्कृतमध्ये पुष्कळ ज्याला म्हणता येईल सिरीज असं आपण ज्याला म्हणतो ग्रंथमाला त्या झाल्या, त्या ग्रंथमाला महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ निर्णयसागर प्रेस असा एक आहे, त्याच्या ग्रंथमाला आहेत. काव्यमाला नावाचं ग्रंथमाला, चौखंबा संस्कृत सिरीज आहे, अनेक विद्यापीठांच्या आहेत. कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीची एक ग्रंथमाला, भांडारकर संस्थेची ग्रंथमाला, अशा अनेक ग्रंथमालांमधून, भारतामधल्या ग्रंथमालांमधून आणि परदेशातही ह्या अनेक ग्रंथांची प्रकाशनं झाली, चिकित्सित आवृत्त्या झालेल्या आहेत. हा असा जवळजवळ 200 वर्षांचा इतिहास आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आजही ते प्रकाशन चालू आहे. भारतामध्ये आज अनेक ग्रंथ तयार होत आहेत, रचना होत आहेत, प्रकाशनं होत आहेत. आणि विशेषत गेल्या 40-50 वर्षांच्यामध्ये भारतामध्ये अनेक संस्कृत नियतकालिकं, पाक्षिकं, मासिकं, त्रैमासिकं, वार्षिकं ही तयार झालेली आहेत, होत आहेत. आणि त्याला ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे असं मला दिसतं. नक्कीच. हत्ती असा शब्द उच्चारताना सुद्धा गज, गुंजर, हस्ती, दंती, वारण असे 100 हून अनेक शब्दांची यादी माझ्यापाशी आहे. सोनं म्हणायचं असेल तर मी म्हणेन सुवर्ण, कांचन, हेम, कनक, आणखीन बरेच शब्द. स्त्री या शब्दाचा उल्लेख करताना नारी, वामांगिनी, वामा, योषिता या अनेक शब्दांची मुळात काय, एका शब्दाला अनेक प्रतिशब्द असलेली अतिशय समृद्ध अशी ही महत्वाची अशी सूरभारती संस्कृत भाषा. या संस्कृत भाषेचं वाङ्मय, त्याची संपदा, त्याचं वैभव हे अलौकिक आहे. आणि तो साठा आपल्या सगळ्यांपाशी आहे हे आपलं अतिशय महत्वाचं असं भाग्य आहे. हे जो हा जो साठा आहे, वैभव आहे, आपल्यापाशी पोहोचायला हवं. आणि संस्कृत दिन जो आहे तो श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो. त्या दृष्टिकोनातनं आजच्या भागामध्ये 2 तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत. संस्कृतचे अभ्यासक डॉक्टर थिटे आणि डॉक्टर बहुलकर आपल्याला मार्गदर्शन करतात. जेव्हा आपण संस्कृत भाषेच्या विविध प्रकाशकांविषयी डॉक्टर बहुलकर आता आपण बोललो, तसंच थिटे जर मला तुमच्यापाशी यायचं या मुद्द्याला घेऊन, प्रकाशकांची मानदेळीमध्ये त्यांचं सुद्धा या दृष्टिकोनातनं अभ्यास असणं, त्या दृष्टिकोनातनं लेखक त्यांच्यापाशी पोहोचणं आणि विविधांगी असं समृद्ध लिखाण त्यांच्यापाशी होणं ही सुद्धा एक मोठी कसरत आजच्या काळामध्ये आहे का हो? बरोबर आहे. आजच्या काळातच नव्हे तर पहिल्यापासूनच आहे. अच्छा. उदाहरणार्थ की जेव्हा सुमारे 200 वर्षापूर्वी संस्कृतचा अभ्यास हा युरोपमध्ये सुरू झाला तेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं हे सगळ्यांना माहितीच आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीनी या संस्कृतच्या ग्रंथांचा विशेषतः ऋग्वेदाचं संपादन करून ते प्रकाशित करण्यामध्ये आणि मॅक्सवेलर यांना त्याबाबतीत आर्थिक सहाय्य देण्याबाबतीत खूप पुढाकार घेतलेला होता. आणि हीच पद्धत इतरही देशांमध्ये तिथल्या तिथल्या शासकीय पातळीवरती ज्यांना प्रोत्साहन मिळत होतं अशा प्रकारच्या संशोधन संस्थांमधून संस्कृत ग्रंथांचं संपादन, त्याचप्रमाणे प्रकाशन, अनुवाद ह्यासारखी कार्य होत होती. आणि त्याचप्रमाणे इतरही नियतकालिकं निघत होती. उदाहरणार्थ नेदरलँड्स असो, जर्मनी असो, ह्या सगळ्या देशांमधल्या तुम्ही जर ज्या प्राच्यविद्याविषयक संस्था आहेत असं बघितलं तर त्यांच्यामध्ये रॉयल किंवा अशा अर्थाचा एखादा शब्द तुम्हाला तिथे दिसेल. आणि तो भारतातही रॉयल एशियाटिक सोसायटी निर्माण झाली ही सुमारे 200 वर्षाच्याही आधी निर्माण झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने ते आजपासूनही आजपर्यंतही ते कार्य चालू आहे. आणि प्रकाशन हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग असल्यामुळे प्रकाशन झाल्यानंतर अर्थात अध्ययन वगैरे करता येतं आणि त्या दृष्टीने हे उत्तम प्रकारे कार्य चालू आहे असं स्थूलमानाने आपल्याला म्हणता येईल. खरंय. मुळात आजच्या काळामधल्या आर्य आणि द्रविड भाषांचा प्राण आणि त्यांचा जन्म ही संस्कृत आहे असं मॅक्स मुलरने यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही आता उल्लेख केलात म्हणून मला एक सहज ते आठवलं. पण मुळात संस्कृत भाषा परदेशामध्ये सुद्धा जर्मनीमध्ये 14 विद्यापीठांमध्ये शिकवली जाते किंवा अगदी उन्हाळी वर्ग संस्कृतचे घडतात. हे जे काही आहे संस्कृत विषयी प्रेम हे नेमकं एक वेगळंच अलौकिक असं आहे असं वाटतं का हो सर? हो, निश्चितच आहे. म्हणजे भारतामध्ये संस्कृतचा अभ्यास लोक का करतात त्याची वेगवेगळी कारणं आहेत, परंपरा आहेत. पण जर्मनीसारख्या देशामध्ये संस्कृतचा का अभ्यास करत होते? आजही लोकांना असं वाटतं की
संस्कृतचा अभ्यास करायचा, विशेषतः वेदांचा अभ्यास करायचा, तर जर्मनीला गेलं पाहिजे किंवा जर्मन लोकांनी खूप केलेला आहे. इंग्रजांनी केला, फ्रेंचांनी केला, डच लोकांनी केला, त्या या सगळ्या लोकांच्या इथे कॉलनीज होत्या. म्हणजे त्यांचा एक दृष्टिकोन हा काही राजकीय, काही प्रमाणात व्यापारी असाही दृष्टिकोन होता. पण जर्मनी हा एक असा देश आहे की ज्यामधल्या अभ्यासकांना बाकी ते काही माहिती नव्हतं, तो हेतू नव्हता, केवळ ज्ञान जिज्ञासा, या जिज्ञासेपोटी त्यांनी अभ्यास केलेला आहे. आपण मॅक्स मुलरचं आता नाव घेतो, पण मॅक्स मुलरप्रमाणेच त्याच्याही अगोदरच्या पिढीमधले असे अनेक संशोधक होऊन गेले. या युरोपमधल्या अनेक देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्येही याचा अभ्यास होत राहिला, आजही चालू आहे. आणि याच्या पाठीमागचं कारण एकूण भारताबद्दलचं आकर्षण. नक्कीच. सर, त्याविषयी जाणून घेत एक फोन बऱ्याच वेळापासून खोळामलाय, तो पटकन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की सर, धावत्या जीवनशैलीमध्ये नीतिमूल्य, तत्व, तत्वज्ञान, संस्कार हे कार्यबाह्य होत चालले की काय, अशी भीती असली वाटते की जो तो टेक्नोसावी होऊन मोबाईलच्या जास्त अधीन जात आहे किंवा इतरही आकर्षण समाजात असतात त्याच्याही मागे स्पेशली युवा पिढी जाते आहे, तर संस्कृत आपल्या वाङ्मयामध्ये तत्वज्ञान, नीतिमूल्य, सुविचार विशेष करून की सुभाषित, ज्याचा उपयोग आपल्या जीवननिर्मितीसाठी, जीवन बांधणीसाठी चांगला होऊ शकतो, त्यातनं संवर्धनही होईल नीतिमूल्यांचं, तर असं वाङ्मयांचा आस्वाद प्रत्येकाने कसा घ्यावा, पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं सर की संस्कृत पुस्तकं वाचनालयामध्ये उपलब्ध असतात, पण विशेष संस्कृत वाचनालय अशी कुठे आहेत का किंवा होऊ शकतील का? आणि तिसरा प्रश्न असा की विद्यापीठाच्या बाबतीत मला विचारायचं की संस्कृत विद्यापीठ असं भारतात किंवा परदेशात विशेष संस्कृतसाठी आहे का, किंवा तशी काही योजना भविष्यात होऊ शकते का? धन्यवाद. धन्यवाद. संस्कृत भाषा, पण कुडाळकरजी मला एक अजून तुमच्या प्रश्नाला उत्तर सरांकडनं घेताना असं वाटतं की आजच्या काळामध्ये आधुनिक ऍप्स पण आपल्यापाशी आहेत की जे संस्कृतच्या दृष्टिकोनातनं मदत करतात आपल्याला, त्यामुळे नीतीमूल्य आणि हे सगळं असं काही सगळं काही ढासळत नाही. आणि मुख्य म्हणजे आता बरीचशी पुस्तकं डिजिटल या स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे ज्याला कॉम्प्युटर वापरता येतो आणि जो त्या संगणक साक्षर असं ज्याला थोडक्यात म्हणता येईल असं आहे, त्याला आता कुठलंच पुस्तक हे दुर्मिळ असं म्हणता येणार नाही. त्याला कुठेही घरी बसून सगळ्या पुस्तकांचं वाचन करता येतं, अध्ययन करता येतं. फक्त त्यासाठी पुरेसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी अर्थात वेळ त्याला द्यावा लागेल आणि पूर्वतयारीही पाहिजे, हे खरं आहे. पण ती हळूहळू होऊ शकते. एका दिवसात की जसं आंब्याचं झाड तुम्ही आत्ता लावलं म्हणजे लगेच उद्या आंब्याचे आपल्याला फळं किंवा इतर काही गोष्टी पदार्थ मिळतील असं नाही. त्यासाठी काही काळ विश्रांती आपल्याला आणि वाट बघावी लागेल. तसं संस्कृतचं अध्ययन करायचं म्हटलं म्हणजे सुद्धा काही त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि हळूहळू ते शक्य होतं. प्रयत्न साध्य आहे गोष्ट हे निश्चित आहे, परंतु प्रसिद्ध जे सुभाषित आहे की प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे, तसं अशक्य असं काही नाहीये. संस्कृत ही सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास केली तर त्याचंही अध्ययन होऊ शकेल, त्यासाठी प्रयत्न करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. बाहुलकर सर, सध्याच्या काळामध्ये तर संस्कृत शिकण्याच्या काही चांगल्या पद्धती आपल्याला मिळत आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर थिट्याने सांगितलं की नव्या नव्या काही गोष्टी आहेत, नवी तंत्र आहेत, या तंत्रज्ञानाचा वापर करून संस्कृत शिकता येतं. संधी आणि विग्रह पण आपल्याला सोडवून मिळतो, तीही सोय उपलब्ध व्हायला लागलेली आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा महत्वाच्या ग्रंथांची आपल्याला मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये भाषांतर मिळतात, हिंदीमध्ये भाषांतर मिळतात, ही वाचता येतात. म्हणजे सुरुवातीला एखाद्या कवीसंबंधी जर काही जिज्ञासा असेल तर पहिल्यांदा त्या कवीसंबंधी वाचता येतं, मग अनुवाद वाचता येतात, मग प्रत्यक्ष संस्कृतचा अभ्यास करता येतो. त्याची सुरुवात केली तर हळूहळू त्याच्यातली गोडी आपल्याला समजायला लागते, तो अभ्यास करणं सोपं आहे. आज विशेषतः तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की जगाच्या पाठीवर कुठेही बसून तुम्हाला कुणाबरोबरही संस्कृतचा अभ्यास करता येतो. मी स्वतः आत्ता स्काईपवर परदेशातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर संस्कृत वाचतो, अभ्यास करतो. आज फार हे सोयीचं झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे कोश
आज त्याच्या सॉफ्ट कॉपीज उपलब्ध आहेत, पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्याला करायचं आहे त्याला थोड्याशा वेळामध्ये सुद्धा संस्कृत बऱ्यापैकी करता येतं. पूर्वी कसं गुरुगृही जायचं, तिथे बसायचं, अभ्यास करायचा, परिश्रम करायचे, गुरु सांगतील ते काम करायचं, अशी प्राचीन काळातली पद्धत. नंतर विशिष्ट ठिकाणी गेल्याखेरीस तुम्हाला संस्कृत काही त्याचा अभ्यास करता येत नव्हता. आज ती स्थिती राहिलेली नाही आहे. नव्या तंत्रज्ञानाबरोबरच मगाशी जो मुद्दा म्हणाला की युवा पिढी, त्या युवा पिढीची काही नीतिमूल्य वगैरे काही ढासळले तसं मला वाटत नाही. त्यांनासुद्धा संस्कृतची गोडी असते, फक्त त्यांच्यापर्यंत ते पोचायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात आम्हाला हे माहीतच नसतं. म्हणून ही सगळी जी माध्यमं प्रसार माध्यमं आहेत त्यांचा आज उपयोग होतोय असं मला वाटतं. नक्कीच. पुढचा फोन आहे, विसा महाजन आपल्याशी बोलत आहेत सांगलीहून. नमस्कार. हा नमस्ते. संस्कृत भाषा ही लॅटिन भाषेप्रमाणे भारतीय सर्व भाषांची जननी आहे आणि त्या भाषेचा मी एक विद्यार्थी होतो. एसएससी पर्यंत संस्कृत घेतलेलं होतं, मला डिस्टिंक्शन सुद्धा मिळालं होतं. परंतु ज्यावेळी ही भाषा शिकवली जाते त्यावेळी घोकमपट्टी आणि एक मार्क मिळवणारी भाषा म्हणजे त्याकडे बघितलं जातं. आणि ही जी भाषा आहे डिसीज अट्रिबी, जसं शरीराचा एखादा भाग आपण वापरला नाही तर तो निकामी होतो, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की ही भाषा प्रचलित साहित्यामध्ये किंवा जे असणारं जे साहित्य भाषा आहे तिला आमच्या पूर्वजांनी इझोटेरिक म्हणजे काही ठराविक लोकांच्याच बुद्धिमान लोकांची एक मक्तेदारी किंवा एक कुंपण घालून ठेवलं तिला. त्यामुळे वेदाचं ज्ञान सुद्धा स्त्रियांना किंवा इतर लोकांना वाचायला बंदी घातलेली होती. तर ही जी भाषा आहे ह्या भाषेला जर प्रत्यक्षात बोली भाषा करायची असेल तर तिचं युद्ध पातळीवर शालांमधून कंपल्सरी विषय केला पाहिजे. आणि त्या भाषेची जी काही व्याकरण आहे किंवा हे आहे ते इतर भाषांमध्ये कसं आहे, कारण मला जे काही समास विमास जे समजलं ते संस्कृत भाषेनंतर समजलेले आहे. अतिशय चांगली भाषा आहे परंतु ती काही मक्तेदार लोकांनी कुठेतरी तिला एका कुंपणात ठेवली असं माझं म्हणणं आहे. तर तिला ते कुंपण बंद करून सर्वसामान्यांची भाषा प्रत्येक शाळेमध्ये ती कंपल्सरी केली तरच ती भाषा आज आपल्याला उपयोगी पडेल. आणि आपला जो अमोल ठेवा आहे आपल्या वैदिक धर्माचा तो प्रत्येकाच्या घराघरामध्ये दारादारामध्ये पोहोचेल आणि आपोआप त्यामुळे नैतिक मूल्य नक्कीच महाजनजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आणि मग भ्रष्टाचारानं हे पिटलेलं आहे ते नष्ट होईल असं मला वाटतं. संस्कृत भाषेला पुढे आणलं पाहिजे, उघडी केली पाहिजे, एक दारोदारी पोहोचली पाहिजे असं मला वाटतं. आपणाला काय वाटतं? नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेलच. किंबहुना मगाशी आपण याविषयी तज्ज्ञ आपले म्हणाले होतेच की प्रत्येकाची ही भाषा आहे. विष्णू सहस्त्रनाम, अथर्वशेष, रामरक्षा आपल्या रोजच्या प्रचलनामध्ये आहे, रोज त्याचं वाचन होतं, म्हटली जाते, शुभंकरोती म्हटली जाते घराघरात. हे सगळं संस्कृतमधनं आपल्यापाशी पोचलेलं आहे पण इतक्या सहजतेने आपल्या भाषेमध्ये हे मिसळून गेलेलं आहे की त्यातले उच्चारण, त्यातले शब्द हे वेगळे आहेत हे कधी जाणवतं का? नाही, अर्थातच. कारण तेच या गोष्टी आहेत त्या लहानपणापासून सहजतेने आपल्या जिभेवरती आणि कानांवरती ऐकल्या गेलेल्या आहेत, जिभेवरती सहजतेने कोरल्या गेल्या आहेत. म्हणजेच असं एखादी भाषा असते की जी भाषा सहजतेने आपल्यापाशी पोचते तिचं प्रचलित ती जास्त होते आणि ती सगळ्यांना आवडायला लागते. संस्कृत भाषा ही आपली भाषा आहे, ती जनमानसामध्ये रूढ करणं, त्याचं वैभव हे उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी आजचा हा संस्कृत विशेष भाग. सर मगाशी आपल्याला फोन होता आणि थिटे सर त्यांनी असं म्हटलं होतं की आजच्या काळामध्ये वाचनालय किंवा विद्यापीठं ही संस्कृतची कुठे आहेत ती सहजतेने आपल्याला माहिती होत नाही याविषयी. संस्कृतची अलीकडच्या काळामध्ये बरेच विद्यापीठं निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या जवळ रामटेक इथे एक विद्यापीठ महाराष्ट्रातलं आहे. त्याखेरीज इतरही प्राय अनेक प्रांतांमध्ये राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या काही शाखा आहेत. उदाहरणार्थ गुरुवायूर हे केरळमधलं स्थान आहे. असे पुष्कळ विद्यापीठं आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वाचनालयंसुद्धा बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या वाचनालयामध्ये फार मोठी जास्ती फी न घेता संस्कृत साहित्य आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. केवळ त्यावरील इच्छाशक्ती हा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्याला पाहिजे त्याला योग्य ते साहित्य मिळू शकतं. प्राचीन काळी काय होतं हे आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे, ते काही आज पुन्हा आपण घेणार नाही आहोत. आजच्या काळात कुठल्याही प्रकारची बंधनं कोणावरतीही ज्ञानाच्या क्षेत्रात नाहीत आणि ज्याला जिज्ञासा आहे त्याला मार्ग उपलब्ध आहे, तो शिकू शकतो. आणि इतरही जे संस्कृतचे आमच्यासारखे काही अभ्यासक आहेत ते त्यांच्या परीने संस्कृतचं अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतात
आणि यथाशक्ती विद्यार्थ्यांना शिकवत असतात. आमच्याकडे कुणी आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही कधीही उत्तर न दिल्याशिवाय पाठवलं नाही बरं का. त्यामुळे कधीही कुणीही आलो त्यांनी रात्री 2 वाजता जरी फोन केला आणि एखाद्या शब्दाचा अर्थ काय आम्हाला या श्लोकाचा अर्थ काय हे विचारलं तर आम्ही त्याला उत्तर देऊ काहीही छेडणार नाही. आणि एकतर ते आमचं कर्तव्यच आहे आणि ज्याला कुणाला जिज्ञासा आहे त्याची ती जिज्ञासा पूर्ण करणं ही गोष्ट आनंदाचीही असते त्यामुळे आम्ही त्यासाठी अवश्य उत्तर देत असतो. संस्कृत सगळ्यांना कंपल्सरी केलं पाहिजे असं त्यांनी जे म्हटलं हे तितकंसं व्यवहार्य नाहीये. कुठली गोष्ट सक्तीची केली की मग त्यातली गोडी कमी होते. समजा एका एक गोष्ट आहे त्यामध्ये सगळ्यांनी शास्त्रीय संगीत कंपल्सरी केलं मग दुकानात गेल्यानंतर मला 1/2 किलो डाळीचे पीठ द्या म्हटलं ते सुद्धा गायत म्हणायचं. मग राजवाड्याला जेव्हा आग लागली तेव्हा ती बातमी सुद्धा गात गात सांगायची म्हटली तर मधल्या काळात तो राजवाडा जवळून जातो. तर अशा प्रकारची सक्ती न करता एक प्रसिद्ध सूत्र आहे ते म्हणजे सोय असावी पण सक्ती नसावी. कुठेही सगळीकडे कुठेही ज्याला खेड्यामध्ये असो तालुका शहरी असो किंवा मध्यम मोठ्या किंवा महानगरात असो संस्कृत अध्ययन करण्याची तिथे सोय असली पाहिजे. परंतु कुणालाही सक्ती बळजबरीनी हे भाषा शिकण्याजोगी अशी नाहीये. भाषा आपल्या गोडींनी प्रत्येकाने शिकावी आणि त्यामध्ये त्यांनी जर तशी शिकली तर त्याला त्याचा आनंद मिळणारच आहे. नक्कीच. तिथे सर तुम्ही आता सांगत असताना एक मुद्दाही माझ्या मनामध्ये आला की अनेक परदेशी नागरिक सुद्धा तुमचे विद्यार्थी आहेत तुमचे आणि बहुळकर सरांचे दोघांचेही. तर मुळात त्यांच्याकडेही ती जिज्ञासू वृत्ती असते आस असते आणि इथे कुठे सक्ती नाही ओढ आहे त्याविषयी थोडं अत्यंत स्वयंस्फूर्तीने अशा प्रकारे गेली 200-250 वर्ष पाश्चात्य देशामध्ये सुद्धा इंग्लंड अमेरिका जर्मनी वगैरे या विविध देशांमध्ये संस्कृतचं अध्ययन होत असतं. संस्कृत विषयक परिषदा होत असतात संस्कृतची काही संमेलनं होत असतात. ती संमेलनं ही वेगवेगळ्या रूपाने सगळ्या संस्कृतज्ञांना एकत्र करण्याची एक चांगली त्यांनी सोय असते. तर अशा प्रकारे संस्कृतचं अध्ययन विविध पातळ्यांवरती केलं जात आहे. ऑस्ट्रेलिया याचा उल्लेख राहिला. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा संस्कृतचं अध्ययन करणारे लोक आहेत. दक्षिण अमेरिकेमधल्यासारख्या ब्राझील किंवा अर्जेंटिना वगैरे ह्या देशांमध्ये सुद्धा संस्कृतचं अध्ययन करणारी माणसं आहेत. योग हा विषय सुद्धा आता हळूहळू लोकप्रिय सगळीकडे होऊ लागलेला आहे. अशा प्रकारे संस्कृतला सर्वत्र एक प्रकारची सोय असल्यामुळे अध्ययनाची सोय आहे. आणखीन अध्ययन करणारे लोकही आहेत त्यामुळे संस्कृत विषयी काही फार मोठी चिंता बाळगण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. फक्त यथाशक्ती आपण प्रयत्न केले पाहिजे तेवढंच महत्वाचं आहे. उद्या त्याचा उज्ज्वल आहे. उद्याचा हा निश्चित उज्ज्वल आहे. ही संस्कृत भाषा गेली 2000 वर्ष भारतात आहे आणि संस्कृत भाषा म्हणजे एखाद्या वटवृक्षासारखी आहे. जसं एखाद्या वेळेला एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर गवत किंवा इतर काही गोष्टी सुकून जातील पण असे जे खोलवर रुजलेले वडाचे किंवा पिंपळाचे जे वृक्ष असतात ते पाऊस कमी जास्त पडला तरी सुद्धा ते व्यवस्थित जगतात टिकून राहतात. त्याचप्रमाणे संस्कृत हे टिकून राहील ह्यात काही मला तरी काही शंका वाटत नाही. काही चढउतार किंवा तेजीमंदी ही सर्वच क्षेत्रात असते तशी तेजीमंदी अर्थातच होऊ शकते परंतु त्याची काही फार मोठी आपण काळजी करण्याचं कारण नाही अशी माझी समजूत आहे. मस्त. खूप आश्वासक शब्दामध्ये सर तुम्ही हे सांगितलेलं आहे त्यामुळे माझ्यासकट सगळ्यांना जे ज्यांना कोणाला असं काही वाटतं त्यात सगळ्यांना तुम्ही एक फार छान दिलासा दिलेला आहे. बहुळकर सर जेव्हा या भाषेविषयी म्हणत असतो तेव्हा अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषांना आपण देतो पाली आहे संस्कृत आहे तर या भाषांविषयी कायमच भीती व्यक्त केली जाते की यांचं पुढे काय. तर ही भीती कितपत खरी आहे हा एक मुद्दा येतोच पण या बरोबरीने यांचं भवितव्य हाही मुद्दा येतो. हो चांगला प्रश्न विचारला. आपण जेव्हा संस्कृत भाषेबद्दल बोलत असतो त्याच्यासंबंधी काही वेळा आग्रही भूमिकाही असते तेही समजू शकते पण ह्या 3 भाषा ज्यांचा आपण आता उल्लेख केला त्या प्राचीन भाषा आहेत. संस्कृत पाली आणि प्राकृत ह्या 3ही भाषांमध्ये फार मोठं वाङ्मय निर्माण झालेलं आहे आणि त्या सगळ्या वाङ्मयाचा परस्पराशी संबंध आहे. संस्कृत नाटक वाचत असताना आपल्याला तिथे प्राकृतसुद्धा संवाद आहेत तेही वाचावे लागतात त्यामुळे प्राकृतचा अभ्यास आणि पालीचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. किंबहुना भारतीय परंपरा म्हणजे काय असं म्हटलं तर ह्या 3 अभिजात भाषा त्यातलं वाङ्मय त्यातली विचारधारा हे महत्त्वाचं आहे. आणि मगाशी जो मुद्दा सांगितला होता की ती काही एका विशिष्ट वर्गाची भाषा हा एक समज आहे. अनेक लोकांनी म्हणजे बौद्धांनी आणि जैनांनी सुद्धा त्या भाषेमध्ये फार चांगली रचना केलेली आहे. फार मोठं वाङ्मय आहे. हा सगळा संस्कृत वाङ्मयाचा पसारा जर पाहिला तर असं काही आपल्याला म्हणता येत नाही असं मी म्हणेन. आणि त्या दृष्टीनं
या सर्व भाषांचाही अभ्यास केला पाहिजे असं मी आग्रहाने सांगेन. नक्कीच सर, याबरोबर एक महत्वाचा मुद्दा येतो की या संदर्भामध्ये जे अभ्यास करू इच्छितात किंवा ज्यांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे त्यांना शिष्यवृत्ती किंवा प्रोत्साहनपर काही योजना असतात का? हो, आता भारत सरकारनं सुद्धा बऱ्याचशा योजना केलेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार आहे, बादरायण पुरस्कार आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या काही योजना असतात, विद्यापीठांच्या योजना असतात, खाजगी संस्था आहेत त्यांच्या काही पुरस्कार असतात, शिष्यवृत्त्या मिळू शकतात, अशा काही प्रोत्साहनपर गोष्टी आहेत. त्याचाही विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं संस्कृतला प्रोत्साहन देण्याचं काम पूर्वी होतं, आजही ते काही फार कमी आहे असं मला वाटत नाही आहे. विशेषतः संस्कृत विद्यापीठ हा फार मोठा विषय, त्याच्यामध्ये लोकांना संधी मिळते, तिथे अभ्यास करता येतो, त्यासाठी शिष्यवृत्त्या मिळत असतात हेही मला दिसतं. नक्कीच, म्हणजे एक लक्षामध्ये येतं की या सगळ्या बाबतीत बोलत असताना कालिदास आहेत, आर्यभट्ट आहेत, आयुर्वेदाचार्य चरक आहेत, वाङ्भट आहेत किंवा ह्या भास्कराचार्य आहेत, हे भारतीयांच्या अभिमानाचे भाग आहेत. आणि भारतीय जो कुठल्याही जगामध्ये कुठल्याही टोकावरती असला तरी या मंडळींची नावं आली त्या अभिमानाने सांगतात भारतीय की हे आमचे आहेत, हे आमचे संस्कृत पंडित आहेत. घराघरामध्ये स्तोत्र पठण होतं पूजा अर्चेच्या वेळी किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वंदे मातरम म्हणताना सुद्धा संस्कृतचा उल्लेख होतो. त्या भाषेमधनं आपण प्रत्येक भारतीय बोलतो. मग ही व्यवहारामध्ये नसली तरी ऐतिहासिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या प्रत्येक भारतीयाच्या जवळची अशी ही भाषा आहे. या भाषेचं जतन संवर्धन ही प्रत्येक भारतीयाची निश्चितच जबाबदारी आहे आणि सक्तीची नाही तर सोयीची आणि आवडीची अशी ही भाषा आहे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या पत्त्यावर. फेसबुकच्या माध्यमातून www.facebook.com/sakhisahyadri.tt sakhisahyadri@gmail.com वरती तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवण. युट्यूब वरती हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकाल www.youtube.com/sakhisahyadri. ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया नोंदवा @ddsahyadri. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर तुम्ही आलात, अतिशय सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद आणि तुमच्या उपक्रमांना शुभेच्छा देते. नमस्कार.